बघा ऊसाचा बागा. ही आमच्या गावाकडची शेती बघा. हा सगळा ऊसाचा बाग आहे. या ऊसामध्ये असे वाघ दडून बसतात. संध्याकाळी 7 वाजले का वाघ निघाले. हे बघा लांबवर ते पुढे बघा फार लांबवर सोयाबीन केलेलं आहे. आणि हे बघा इकडे हे वांग्याचं झाड आहे. हे बघा वांग्याचं झाड. याला अशी छोटी छोटी वांगी आलेत. हे बघा हे अशी छोटी छोटी वांगी आहेत. हे झाड आता जुनं झालं आहे. वांग्याचं झाड पण किती मोठं होतं बघा. हे बघा या इथं एक वांग आहे. वांगी येऊन गेली सगळी याला. हे बघा इथे हा आंबा लावलेला आहे. आंब्याचं झाड 3 वर्ष झाले आंबा अजून एवढाच आहे. आंब्याला वाढायला वेळ लागतो. एकदा आंबा चांगला वाढायला लागला ना मुळं वगैरे चांगली घट्ट पकडली ना तर मग आंबा फटाफट वाढतो. हे बघा हे पेरूचं झाड आहे. हा हे सीताफळाचं झाड आहे. हे काय हे जांभळीचं झाड लावले आमच्या शेतीमध्ये. हे जांभूळ आहे. आणि हे इकडं बघा हत्ती गवत आहे. हे गायांसाठी हत्ती गवत आहे बाबा. याला हत्ती गवत म्हणतात आमच्याकडं. ह्या गवताला हत्ती गवत म्हणतात. हे सीताफळीचं झाड आहे इथं लावलेलं सीताफळ. हे पाय इथं छोटं पपईचं झाड आहे. गावाला पाऊस पडत नाही त्याच्यामुळं हे झाडं बघा वाढतीच नाहीत पपईचे. हे आत्ता लावलेले आहेत. ह्या इकडं मिरच्या लावलेल्या आहेत. हे पहा मिरच्याची झाड आहेत. हे मिरच्याची झाड आहेत बघा. हे पपईची झाडं वाढतीच नाहीत. पाऊस नाही पाणी नाही काय नाही. आमच्या पुणा विभागामध्ये अजून पाऊस पडलाच नाही म्हणावा असा. इकडे पुण्याच्या पुढे नारंगाव मंदिर. हे पा असं आहे. हे पा अशा मिरची आहेत ह्या झाडांना. हे पा मिरचीची झाडं. हे तिखट मिरचीचं झाड आहे तिखट. आणि हा थोडासा काय पुरता पालक लावला होता. हा बा पालक ओरिजिनल पालक शेता म्हणला. नो फवारा एकदम भारी आहे. पालकाला नो फवारा खाण्यासाठी एकदम छान पालक आहे. छोटा छोटा हे बघा आमचा विभाग. चला तर मग गुड इव्हिनिंग सगळ्यांना. घ्या काळजी. आणि असे प्लॉटमध्ये ऊस येत असे शेजानी जर ऊस लावले ना मग त्याच्यामध्ये वाघ आरामात लागतात. संध्याकाळी 7 वाजले का वाघ निघाला बाहेर. 7 च्या नंतर तर बाहेर घराच्या बाहेर पडायला नको. चला घ्या काळजी सर्वांनी.